नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मराठीत एक म्हण आहे, बुडत्याचा पाय खोलात. असाच प्रकार आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत झाल्याचं आपल्याला दिसून येईल. रोज कोणत्या ना कोणत्या प्रकरणात आपण अडचणीत येत असताना काल मात्र महाराष्ट्रात येऊन अरविंद केजरीवाल यांनी महाविकास आघाडीला भरभरून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीत आपला पक्ष शिल्लक राहतो का नाही अशा अवस्था असताना दुसऱ्याचे पक्ष वाचवायची खुमखुमी या केजरीवालांना आलेली आपल्याला काल दिसून आली. तिकडं अंमलबजावणी संचालनालयानं दिल्लीच्या कथित दारू घोटाळा प्रकरणामध्ये आम आदमी पक्षाला आरोपी केलेला आहे. त्यामुळं अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आता राहतो का जातो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिलीच अशी घटना आहे की अशा पद्धतीनं एखाद्या राजकीय पक्षाला आरोपी म्हणून त्या पक्षाविरोधामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. अंमलबजावणी संचालनालयानं आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये आरोपी म्हणून नवीन आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. 1951 नंतर देशाच्या इतिहासामध्ये पहिलाच हा प्रकार आम आदमी पक्षाच्या बाबतीत घडलेला आहे. आता काय होणार, तर अंमलबजावणी संचालनालयाच्या या भूमिकेमुळं अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष याची मान्यता जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये या आरोपपत्रावर सुनावणी होईल. तब्बल 200 पानांचं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच त्यांचा आम आदमी पक्ष हा सुद्धा गॅसवर आलेला आहे. कधी काही होईल म्हणजेच पक्षाची मान्यता रद्दसुद्धा होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडं हे चित्र असताना अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात जो भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये जो वळवळणारा किडा आहे तो त्यांना गप्प बसून देत नाही आहे. 2 जूनपर्यंत सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. 2 जूननंतर त्यांना पुन्हा आत्मसमर्पण करावं लागणार आहे. तरी मिळालेल्या या कालावधीचा उपयोग ते अशा पद्धतीनं करत आहेत. कालच महाविकास आघाडीची म्हणजे इंडिया आघाडी जी तयार झालेली आहे त्या इंडिया आघाडीची सभा मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आणि या सभेमध्ये उपस्थित राहून अरविंद केजरीवाल यांनी आपणच कसे देशभक्त आहोत हे सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. म्हणजे ज्या प्रकरणामध्ये आपण अडचणीत आलेलो आहोत, ज्या प्रकरणामध्ये आपल्याला अटक करण्यात आलेली आहे, त्याचा कुठलंही त्याचं सोयरसूतक न बाळगता केजरीवाल काल मुंबईत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी आपल्याला आठवत असेल की ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत होता. या मुलाखतीमध्ये अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल हे काय प्रकारचे गृहस्थ आहेत त्याचं उत्तम विश्लेषण केलेलं होतं. ज्यावेळी अण्णा हजारे यांनी देशभरामध्ये आंदोलन सुरू केलं त्यावेळेला अण्णा हजारे यांच्यासोबत जे काही मोजके लोक होते त्यामध्ये एक अरविंद केजरीवाल होते. त्यावेळी ते बरे होते, पण नंतर त्यांनी ज्या पद्धतीनं या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून स्वतःचा राजकीय पक्ष काढला आणि दिल्लीच्या निवडणूक लढवल्या, त्यानंतर मात्र अरविंद केजरीवाल हे कशा पद्धतीनं वाहवत गेले हे अण्णा हजारे यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. पैसा कशात मिळतो, पैशाची नशा म्हणजे काय आणि ती एकदा डोक्यात गेल्यानंतर काय होऊ शकतं हे अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांचं नाव घेऊन त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. एकीकडं इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरणामध्ये हात मारावा यासारखं दुर्दैव काय असू शकतं. आज ते जामिनावर बाहेर असताना निवडणुकांच्या राजकारणामध्ये, निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये भाग घेऊन आपण कसे निर्दोष आहोत आणि आपल्याला कशा पद्धतीनं मुद्दाम अडकवण्यात आलेलं आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांची बाजू जर का बरोबर असेल तर ती त्यांनी न्यायालयात मांडायला हवी, कारण हा खटला न्यायालयात सुरू आहे. पण न्यायालयात न बोलता लोकांच्या पुढे जाऊन आपण कसे निर्दोष आहोत आणि धुतल्या तांदळासारखे आहोत हे सांगण्यामागचा त्यांचा उद्देश नेमका काय आहे हे या देशातल्या सर्वसामान्य जनतेला समजत नाही असं अजिबात नाही. लोकांना सगळ्या गोष्टी समजत असतात. कर नाही त्याला डर कशाला. खरं तर गुन्हा दाखल झाल्यानंतर, अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण सत्ता आणि पद हे सोडता सोडवत नसल्यामुळं त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. आणि उलट ते असं सांगतात की तुरुंगात राहून आम्ही सरकार चालवू. असं तुरुंगात राहून सरकार चालवता येऊ शकतं का? असे अनेक निर्णय हे मुख्यमंत्र्यांना घ्यावे लागत असतात
अनेक फाईली मुख्यमंत्र्यांना क्लिअर कराव्या लागत असतात, ते वाचावं लागतं, त्यावर सह्या कराव्या लागतात, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना कराव्या लागत असतात. पण या राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात बसला आहे, तो मुख्यमंत्री ही सर्व कामे कशी करू शकेल? याचा अर्थ तो मुख्यमंत्री त्या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही. अरविंद केजरीवाल यांना स्वतःचं मुख्यमंत्रीपद प्रिय आहे का दिल्लीमधील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणं हे महत्त्वाचं वाटतं, याचा खुलासा खरं तर त्यांनी करायला हवा होता. पण त्यांना 100% राजकारणच करायचं असल्यामुळं आणि ते लोकशाही धोक्यात असल्याचा एक कांगावा करून आपण सरकार तुरुंगातून चालवत असल्याचं खूप मोठा काही एक आपण पराक्रम करतो आहे अशा आविर्भावामध्ये आज ते जनतेला सांगत आहेत. पण जनतेला ह्या सगळ्या बाबी माहीत असतात, घसा फोडून फोडून सांगण्याची काही एक गरज नसते. आपल्या पक्षाची मान्यता राहते की जाते अशी परिस्थिती असताना केजरीवाल यांनी महाराष्ट्रात येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जे पक्ष राहिले नाहीत म्हणून त्यांचं एक प्रकारे सांत्वन करण्यात काय अर्थ आहे? तुर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.